नमस्कार मित्रों, माझं नाव आहे आशिष छावडा। आज आम्ही बोलणार आहोत एका स्पेशल ट्रॅक्टर विषयी ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहतो। होय, मी बोलत आहे आपल्या नवीन ट्रॅक्टर विषयी। तसेही मार्केट मध्ये कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर खूप आहेत, पण त्यांच्या बाबतीत काही त्रासी आहेत, जसं की इम्पोर्टेड स्प्रेयरसाठी लेस पीटीओ एचपी, ग्राउंड क्लिअरन्स, हाय टर्निंग रेडियस, हिटिंग प्रॉब्लेम आणि ऑपरेटर सिटिंग हाईट। आज आम्ही जाणून घेणार आहोत आपला कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर बाकी सगळ्या कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरांच्या तुलनेत ट्रॅक ॲटम कॉम्पॅक्ट आहे पण इम्पॅक्ट आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या ट्रॅक्टरच्या 6 गुणांविषयी जे याला इतर ट्रॅक्टरापासून सर्वोत्तम बनवतात। पहिला, दमदार इंजिन। दुसरी, फोर व्हील ड्राइव्ह सोबत उत्तम ऑपरेटिंग स्पीड्स। तिसरी, ADDC हायड्रॉलिक। चौथी, सतत काम जास्ती काम। पाचवी, कॉम्पॅक्ट डिझाईन। आणि सहावी, इंटरनॅशनल स्टाईल। तर आता जाणून घेऊया सगळ्या 6 गुणांविषयी। सुरुवात करूया इंजिनापासून। तर सगळ्यात आधी आम्ही बोलून घेऊया दमदार इंजिनाविषयी। दमदार ह्यासाठी म्हणतो कारण ह्याचं इंजिन पूर्ण 26 HP चे आहे, यामुळे करू शकतात सर्व काम थांबल्याशिवाय। याची पीटीओ एचपी आहे पूर्ण 19.5 पीटीओ एचपी, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रकारचा इम्पोर्टेड स्प्रेयर आणि रोटावेटर सहजपणे चालवू शकता कसल्याही हिटिंग प्रॉब्लेम शिवाय। आता मी तुम्हाला याचं इंजिन दाखवू इच्छितो। इंजिन उघडण्यासाठी तुम्हाला हा लॅचला प्रेस करायचा आणि हळूच याला उठायचं। हे कार सारखं उघडणारं सिंगल पीस बोनट आहे। या इंजिनाचा टॉर्क 89.4 न्यूटन मीटरचा आहे, जो श्रेणीत सर्वोत्तम आहे आणि हा आपल्या सर्व कामासाठी अनुकूल ताकद देतो। याचा जो एअर फिल्टर आहे तो ड्राय एअर फिल्टर आहे, जो 2-स्टेज एलिमेंटचेर आधारलेला असा, जो इंजिनाला शुद्ध हवा पुरवतो। इंजिन मध्ये कूलंट स्टर राखून ठेवण्यासाठी आम्ही इंजिनामध्ये कूलंट रिकव्हरी बॉटल पण दिलेली आहे। रेडिएटरला मेंटेनन्स फ्री ठेवण्यासाठी यात एक जाळी दिलेली आहे, जी रेडिएटर मध्ये भुसा आणि माती जाण्यापासून अडवते, ज्यामुळे आपला रेडिएटर खूप दिवसपर्यंत काम करतो। या ट्रॅक्टर मध्ये आम्ही तुम्हाला फ्रंट माउंटेड बॅटरी दिलेली आहे। या फ्रंट माउंटेड बॅटरीचे 2 फायदे आहेत। एक, तो ह्या ट्रॅक्टरचा बॅलन्स बनवून ठेवतो आणि दुसरा, याच्या मेंटेनन्ससाठी सोपं आहे। याच्यात आम्ही तुम्हाला दिला आहे स्पेशल टाईप सायलेन्सर, याला आम्ही म्हणतात डाऊन ड्राफ्ट सायलेन्सर, कारण याचं तोंड खालच्या बाजूने आहे आणि हे ड्रायव्हरच्या बाजून जाणाऱ्या काळ्या धुराला अडवतो आणि ट्रॅक्टरला एक कॉम्पॅक्ट लुक देतोय। आता आम्ही बोलणार आहोत याच्या दुसऱ्या गुणाविषयी, जो आहे फोर व्हील ड्राईव्ह सोबत बेटर ऑपरेटिंग स्पीड। तुम्ही विचार करत असाल की या ट्रॅक्टरचे टायर मोठे का आहात। हे मोठे ह्यासाठी आहेत कारण चारही टायरवर काम करतो हा फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे। याचा फोर व्हील एक्सल वॉटर सील एक्सल आहे आणि हा ट्रॅक्टरला मजबूत आणि रोबस्ट लुक देतो। यात तुम्हाला मिळतो बॅलन्स टाईप पॉवर स्टेअरिंग, म्हणजे दोन्ही बाजूने ऍक्च्युएटिंग, ज्यामुळे तुम्ही कमी सर्कलात कापणी करू शकता। या ट्रॅक्टर मध्ये आम्ही तुम्हाला दिलेली आहे छोट्याशा बंपर सोबत टोहू, जो कुठल्याही ट्रॅक्टरला ओढण्यासाठी उपयोगात येऊ शकतो। ट्रॅक्टरवर चढण्यासाठी हँडहोल दिलेला आहे आणि फुटस्टॅम्प पण दिलेला आहे, ताकि तुम्ही ट्रॅक्टरवर सहजपणे चढू उतरू शकता। ट्रॅक्टर मध्ये आम्ही तुम्हाला सिंगल डायफ्राम टाइप क्लच दिलेला आहे, याला ऑपरेट करणं खूप सोपं आहे। तुम्ही पहा की मी सहजपणे क्लचला सहजपणे दाबत आहे कसल्याही एफर्ट शिवाय। याचा आणि एक विशेष गुण आहे, यात तुम्हाला मिळतो फुल कॉन्सेप्ट मेश 9+ चे ट्रान्समिशन, ज्याद्वारे तुम्ही चालताना पण गिअर चेंज करू शकता। दुसऱ्या ट्रॅक्टरवर तुम्हाला ट्रॅक्टर थांबवून गिअर चेंज करावा लागतो। यात 9 पुढची स्पीड आहे आणि 3 मागची स्पीड आहे। ती कशी? या ट्रॅक्टर मध्ये 1, 2, 3 आणि 1 रिव्हर्स गिअर आहे आणि दुसऱ्या बाजूने हाय लो मीडियम रेंज आहे, ज्यामुळे तुम्हाला 9 पुढची आणि 3 मागची स्पीड मिळते। आम्ही तुम्हाला डिफरेंशियल लॉ ची पण सुविधा दिलेली आहे, म्हणजेच तुमचा ट्रॅक्टर खड्ड्यात किंवा मातीत फसेल तर तुम्ही या लॉ च्या मदतीने आपला ट्रॅक्टर गड्ड्यातून बाहेर काढू शकाल।
या ट्रॅक्टर मध्ये आम्ही तुम्हाला एक विशेष सुविधा दिलेली आहे, दोन व्हील आणि चार व्हील मध्ये कन्वर्ट करण्याची. फोर व्हील तुम्ही त्यावेळी वापराल ज्यावेळी तुम्हाला पूर्ण ताकद लावून काम करायचं आहे. टू व्हील तुम्ही त्यावेळी शिफ्ट करू शकता जेव्हा तुम्हाला सरळ रस्त्यावरून जायचं असेल. या ट्रॅक्टरची जी मॅक्झिमम स्पीड आहे 25 किलोमीटर प्रति तास आहे, जो या श्रेणीच्या सर्व ट्रॅक्टर मध्ये सर्वोत्तम आहे. या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला खास पिवळ्या रंगाचे एक लिव्हर दिलेले आहे आणि या पिवळ्या रंगाचे लिव्हर PTO लिव्हर आहे. यामध्ये तुम्हाला पुढच्या बाजूने 540 आणि मागच्या बाजूने 540E म्हणजे 540 इकॉनॉमिकल PTO मिळतो, ज्यामुळे तुम्ही डिझेलची जास्त जास्त बचत करू शकता. याच्या अधिक माहितीसाठी क्लस्टर मध्ये पण तुम्ही पाहू शकतात. इंजिनाची 2500 RPM पर तुम्हाला 540 PTO मिळतो आणि 2000 RPM पर 540 इकॉनॉमिक PTO मिळेल. म्हणजे इकॉनॉमिकल PTO मध्ये तुम्हाला कमी इंजिन सायकल 540 RPM मिळेल, ज्याद्वारे तुम्ही डिझेलची बचत करू शकता. या ट्रॅक्टर मध्ये आम्ही तुमच्या सेफ्टीसाठी क्लच सेफ्टी स्विच ऑप्शन पण दिलेला आहे. आता बघा, मी स्टार्ट करत आहे, मी की ऑन करत आहे पण ट्रॅक्टर स्टार्ट होत नाही. जसाही मी क्लच दाबून ट्रॅक्टर स्टार्ट करेन तर एकदम ट्रॅक्टर स्टार्ट होईल, म्हणजेच क्लच दाबल्याशिवाय हा ट्रॅक्टर स्टार्ट होऊ शकत नाही. यात आम्ही तुम्हाला इंडिपेंडेंट पार्किंग ब्रेक दिलेला आहे, म्हणजे तुम्ही सोप्या पद्धतीने आपला ट्रॅक्टर पार्क करू शकता. आता आपण बोलूया तिसऱ्या विशेष गुणाविषयी, जो आहे ADDC हायड्रॉलिक. या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला दोन लिव्हर दिलेले आहेत. ऑरेंज कलरचा लिव्हर पोझिशन लिव्हर आहे आणि ब्लॅक कलरचा लिव्हर ड्राफ्ट लिव्हर आहे. ड्राफ्ट लिव्हरच्या मदतीने तुम्ही ADDC हायड्रॉलिक यूज करू शकता, म्हणजे तुम्ही खोल इम्प्लिमेंट जसे की MB प्लॉव कल्टिवेटर पासून हाय हायड्रॉलिक रिस्पॉन्स घेऊ शकता. पोझिशन लिव्हरच्या मदतीने आम्ही कमी खोल इम्प्लिमेंट्स उपकरण जसे की रोटावेटर लेव्हलर चालवू शकता. या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला मिळते पूर्ण 750 किलोची हायड्रॉलिक लिफ्ट. इम्प्लिमेंटला सेट करण्यासाठी आम्ही दोन्ही बाजूने ऍडजस्टेबल लिफ्ट रॉड दिलेले आहे आणि बॉक्स टाईप मजबूत स्टेबार सुद्धा दिलेला आहे. त्याबरोबर तुम्हाला मिळत आहे स्लायडर ट्रेडर हिच, म्हणजेच मल्टी पॉइंट हिच, ज्यामुळे तुम्ही टो हुकला वेगवेगळ्या सेटिंग वर ऍडजस्ट करू शकता. यात तुम्हाला आम्ही QRC कपलर पण दिलेला आहे, ज्यामुळे आपण आपली हायड्रॉलिक ट्रॉलीला पण जोडू शकता. आता आपण बोलूया या ट्रॅक्टरच्या चौथ्या विशेष गुणाविषयी, जो आहे सतत काम जास्ती काम. तुम्ही या ट्रॅक्टरवर जास्तीत जास्त काम करू शकणार, कारण आम्ही ह्यात दिलेला आहे एफिशियंट कुलिंग सिस्टम. याचा फायदा आहे की आम्ही जास्त वेळ इम्पोर्टेड स्प्रेयर व रोटावेटर पर काम करू शकता. जास्त वेळ काम करण्यासाठी ह्यात दिलेला आहे सर्वाधिक 24 लिटरचा फ्युअल टँक. ह्यात आम्ही तुम्हाला दिलेला आहे OIB ब्रेक्स, म्हणजेच ऑइल इमर्स ब्रेक्स. ऑइल इमर्स ब्रेक्स म्हणजे तेलात बुडून राहिल्यामुळे याची ब्रेकिंग एफिशियन्सी वाढते आणि खूप वेळासाठी तुम्ही थांबल्याशिवाय काम करू शकता. याचबरोबर हा ट्रॅक्टर सर्व्हिस मध्ये पण सर्वोत्तम आहे. तुम्हाला ह्याचं इंजिन ऑइल 250 तास तर ट्रान्समिशन ऑइल 1000 तासात चेंज करावा लागेल, जो की इस श्रेणीमध्ये सर्वोत्तम आहे. आता आपण बोलूया ह्या ट्रॅक्टरच्या पाचवा विशेष गुणाविषयी, जो आहे कॉम्पॅक्ट डिझाईन. कॉम्पॅक्ट डिझाईन विषयी बोललाल तर ह्या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला पूर्ण 3 सेटिंग मिळतात, म्हणजेच तुम्ही या ट्रॅक्टरला 3 फूट 3.5 फूट आणि 4 फूट रुंदी विकल्पावर सेट करू शकता. हे रुंदी विकल्प याला सर्व प्रकारच्या कल्टिवेशन आणि फार्मिंग इंटर कल्टिवेशन साठी उपयुक्त बनवतात. जर का मी याचा कॉम्पॅक्ट गुणाविषयी बोलू तर जो याचा टर्निंग रेडियस आहे तो 2.1 मीटरचा टर्निंग रेडियस आहे, ज्यामुळे तुम्ही कमी सर्कलात कापणी करू शकतात आणि एका रोतून दुसऱ्या रोत सहजपणे जाऊ शकता. ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स 310 mmचा आहे, म्हणजेच तुम्ही थांबल्याशिवाय व फसल्याशिवाय पावसाच्या दिवसात पण सोप्यापणे चालवू शकता. जर का मी हिच्या ऑपरेटिव्ह सीट विषयी बोलू, ग्राउंड पासून ऑपरेटिव्ह सीट पर्यंत जर मी सांगू 960 mm आहे, जी श्रेणीमध्ये सर्वोत्तम आहे. जर का तुम्ही ह्यावर काम कराल तर तुमची पिकं आणि ड्रायव्हर दोन्ही सुरक्षित राहील. आता आपण बोलूया या ट्रॅक्टरच्या 6व्या विशेष गुणाविषयी, इंटरनॅशनल स्टाईल. या ट्रॅक्टर मध्ये मिळत आहे स्टायलिश सिंगल पीस बोनेट, ज्याला तुम्ही एकाच लॅश वर सहजपणे गाडी सारखा उघडू शकता. आणि याला उघडण्यासाठी आम्ही तुम्हाला दिलेलं आहे सिंगल गॅस स्प्रिंग, जो सहजपणे या बोनेटला उघडू शकतो. आणि ह्या बोनेटचा फायदा बघा की तुम्हाला इथे पूर्ण ऑपरेटर स्पेस मिळतो आणि मेकॅनिक सहजपणे आपलं काम करू शकतो.
तर या ट्रॅक्टरला पूर्ण युरोपियन लुक दिलेला आहे. जर का तुम्ही पुढून बघाल तर यामध्ये एअरचा इंटेक साठी प्रॉपर मॅशिंग दिलेला आहे. प्रोजेक्टर टाइप हेडलॅम्प दिलेले आहे. एलईडी पार्किंग लाईट आणि इंडिकेटर लाईट दिलेली आहे. आणि जर का तुम्ही ब्रँडिंग मध्ये बघाल तर फार्म ट्रॅकला पूर्ण क्रोम फिनिश दिलेला आहे. आणि इथे आम्ही एटम 26 जे मॉडेलचं नाव आहे ते पण पूर्ण एम्बॉस आणि क्रोम फिनिश मध्ये दिलेले आहे. याचबरोबर ह्या ट्रॅक्टर मध्ये मिळेल एलईडी टेल लॅम्प्स. सगळेच लॅम्प एलईडी झाले हेच म्हणजेच तुम्हाला जास्त उजेड देईल आणि त्याची लाईट पण जास्त असेल. या ट्रॅक्टर मध्ये आम्ही तुम्हाला दिवस रात्र काम करण्यासाठी स्पेशल फ्लो लॅम्प दिलेले आहे. या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला मिळतो डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, म्हणजे या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला खूप सगळे डिजिटल कंट्रोल मिळतात. जर का मी 2-व्हील ड्राइव्ह 4-व्हील ड्राइव्ह आणि लिव्हर एंगेज करेल तर ह्याचं इंडिकेशन तुम्हाला क्लस्टर मध्ये दिसून येईल. जर का मी पार्किंग ब्रेक लावले तर याचं इंडिकेशन पण तुम्हाला क्लस्टर मध्ये दिसून येईल. याचबरोबर ह्या ट्रॅक्टर मध्ये कोल्ड स्टार्ट इंडिकेटर प्लग दिलेला आहे, म्हणजे तुम्ही थंडीच्या दिवसात पण या ट्रॅक्टरला सहजपणे स्टार्ट करू शकता. या ट्रॅक्टर मध्ये आम्ही तुम्हाला खास सुविधा दिलेली आहे, म्हणजे हा ट्रॅक्टर तुम्ही की वापरून स्टार्ट करू शकता आणि की द्वारेही बंद करू शकता. मी तुम्हाला आता स्टार्ट करून दाखवतो आणि आता मी बंद करतो. या फीचरला आम्ही म्हणतो सिंगल स्विच कट ऑफ. या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला मोबाईल चार्जिंग पॉइंट दिलेला आहे आणि मोबाईल ठेवण्यासाठी स्पेशल होल्डर पण दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला मिळत आहे स्पार्ट प्लॅटफॉर्म आणि साइड माउंटेड कंट्रोल. स्पार्ट प्लॅटफॉर्म मुळे तुम्हाला प्रॉपर लेग स्पेस मिळतो, म्हणजे कोणताही लिव्हर तुमच्या मध्यभागी नाही आहे, सारे लिव्हर बाजूने माउंट झालेले आहे आणि तुम्ही काम सहजपणे करू शकता. या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला 5-वे ऍडजस्टेबल सीट दिलेली आहे, जिला मी आगे पुढे खाली वर आणि आपल्या वजनानुसार सेट करू शकतो. जर का मी पुढच्या टायर विषयी बोलू तर ह्याचा साईज 6.12 आहे. या ट्रॅक्टर मध्ये आम्ही तुम्हाला दिलेला आहे 8-3-20 मोठा रिअर टायर. तर हे आहेत आमच्या फार्म ट्रॅक ॲटमचे काही विशेष गुण. जसं तर मी म्हणालो कॉम्पॅक्ट आहे पण इम्पॅक्ट आहे. तर या आणि आजच याचा डेमो घ्या.